कोरोना महामारीने शहरात कहर केला असतानाच माणुसकीचा धर्म न विसरता श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय हॉस्पिटलने रुग्णसेवेचे व्रत यशस्वीपणे पेलत कोरोनामुक्तीचा ध्यास घेऊन खऱ्या अर्थाने कोरोनाच्या या संकट काळात जनआधार दिला. सर्जनशील डॉक्टर स्टाफमुळे अनेक रुग्ण बरे होऊन जात आहेत, त्यामुळे शंभरावी मातेने कोरोनाला पराभूत केले. काहीही असो, मात्र सोलापुरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटल कोरोना महामारीच्या संकटाच्या काळात खंबीर ठरले. गेल्या काही महिन्यांपासून सिव्हिलमधील सर्व डॉक्टर व कर्मचारी वर्गाने रुग्णसेवेचे वृत्त जपलंय. आस्थेवाईकपणाने व मायेने कौटुंबिक जिव्हाळा लावून कोरोनाबाधित रुग्णांवर यशस्वी उपचारही केले. आज तागायत 2530 मातांनी बालकांना जन्म दिला, त्यापैकी 107 माता या कोरोनाग्रस्त होत्या. आजपर्यंत या रुग्णालयातून 99 कोरोनाबाधित माता कोरोनामुक्त होऊन सुखरूपपणे घरी गेले आहेत. यांपैकी 8 मातांची नवजात बालके कोरोनाबाधित होती, ती सुद्धा कोरोनामुक्त होऊन घरी गेली आहेत. आज शनिवारी 100वी माता कोरोनामुक्त होऊन घरी जात आहे. यावेळी प्रभारी अधिष्ठाता डॉक्टर शुभलक्ष्मी जयस्वाल यांनी या मातेची साडी चोळी तसेच पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. तसेच उपस्थित कर्मचाऱ्यांनी या मातेवर फुलाचा पुष्पवर्षाव करून त्यांना सुखरूप घरी सोडण्यात आले. या 100 पैकी 61 मातांना सिझेरियन करावे लागले, तरी 39 मातांची प्रसूती नॉर्मल झाली होती. यापुढेही रुग्णालय गोरगरीब व गरजू रुग्णांना अशा प्रकारे अविरत सेवा देत राहील. तसेच जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी या रुग्णालयात वेळोवेळी लागणाऱ्या साधनसामुग्री आणि औषध साठ्यासाठी निधीचा पुरवठा केला असून रुग्णालयात येणाऱ्या अडचणी दूर केल्या, त्यामुळे काम करणे सुकर झाले असल्याची माहिती प्रभारी अधिष्ठाता डॉक्टर शुभलक्ष्मी जयस्वाल यांनी दिली. श्री छत्रपती शिवाजी महाराज सहकारी सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर संजीव ठाकूर यांनी वेळोवेळी योग्य ते मार्गदर्शन केल्यामुळे स्त्रीरोग विभागातील डॉक्टर नर्सिंग स्टाफ चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांनी वेळोवेळी केलेल्या उपचारांमुळे आज 100वे माता कोरोनामुक्त होत असल्याची प्रतिक्रिया वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर औदुंबर मस्के यांनी दिली. आज 100वी माता कोरोनामुक्त होऊन घरी जात आहे, हे आमच्यासाठी अभिमानास्पद असल्याची प्रतिक्रिया श्री छत्रपती शिवाजी महाराज सहकारी सर्वोपचार रुग्णालयातील डॉक्टर्स आणि नर्स स्टाफ यांनी व्यक्त केले. श्री छत्रपती शिवाजी महाराज सहकारी सर्वोपचार रुग्णालयातील डॉक्टर्स आणि नर्सिंग स्टाफ यांनी चांगल्या प्रकारे सेवा दिल्यामुळे आज मी कोरोनामुक्त होऊन घरी जात असल्याची भावना यावेळी या मातेने व्यक्त केली. तुम्ही कधी ऍडमिट झाला होता? ऍडमिट कधी झाला होता? ऍडमिट की आज आपल्या इथं 100वी माता ही आज डिस्चार्ज होत आहे, ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. त्यांच्या तोंडावरचं हसू हे आमच्यासाठी खूप म्हणजे एकदम एक गिफ्ट आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आमच्या संस्थेमध्ये नेहमीच जे ANC माता असेल किंवा PNC माता असेल त्याची केअर अतिशय चांगल्या रीतीने घेतली जाते. आमच्या संस्थेचे प्रमुख जे आहेत माननीय अधिष्ठाता ठाकूर सर, त्याचबरोबर आताचे प्रभारी डीन आहेत मॅडम जयस्वाल मॅडम, त्याचबरोबर आमचे अधीक्षक आहेत मस्के सर, यांचं वेळोवेळी गायडन्स आम्हाला मिळतं. त्याचबरोबर ऑब्स्टेट्रिक आणि गायनेकचे जे विभाग प्रमुख आहेत मॅडम तिरणकर, त्याचबरोबर बालरोग विभागाचे जे प्राध्यापक विभाग प्रमुख आहेत मॅडम सावसकर, यांचं वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन लागतं. आणि आज आम्हाला अतिशय आनंद होतो की आम्ही एक 100वी माता नर्सिंग केअर करून हे आज डिस्चार्ज होत आहे. त्याचा यातल्या 99 मातांना आपण बरं करून घरी पाठवलेलं आहे आणि आज आपण त्याची सेंच्युरी साजरी करतो आहे. म्हणजेच आपण 100वी माता जी आहे कोरोनाबाधित तिला आपण कोरोनामुक्त करून घरी पाठवतो आहे. आज या 100व्या आकड्यासाठी म्हणून आपण हा छोटासा हे करतो आहे की आमच्या प्रभारी माननीय अधिष्ठाता डॉक्टर जयस्वाल मॅडम यांनी त्यांना साडीजोळी देऊन त्यांना त्यांची पाठवणी केलेली आहे. या सर्व कामासाठी आम्हाला आमचे माननीय संचालक डॉक्टर तात्यारावजी लहाने यांचं मार्गदर्शन लाभत आहे, आमचे अधिष्ठाता डॉक्टर संजीव ठाकूर यांचं मार्गदर्शन लाभत आहे. आणि इथली सर्व सेवा पुरवत असताना या कोरोना काळामध्ये माननीय कलेक्टर शंभरकर सर यांनी आम्हाला जी वेळोवेळी मदत केलेली आहे, इन्स्ट्रुमेंट असतील, इन्फ्रास्ट्रक्चरचं डेव्हलपमेंट असेल, रुग्णसेवेसाठी लागणाऱ्या वस्तू असतील, तर त्यामुळं आम्ही हे सर्व रुग्णांप्रती अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही हे करू शकतो आहे.